रविवार को महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार को पुणे में भाजपा की ओर से काले झंडे दिखाए गए। इस मामले पर बात करते हुए सांसद संजय राउत ने कहा कि भाजपा ने झंडे क्यों दिखाए, ये एक सवाल है, ये स्थानिक मामला है, वहां के लोक प्रतिनिधि इस पर बात करेंगे। साथ ही उन्होंने विधानसभा चुनाव सर्वे पर प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि सर्वे तो लोकसभा के समय भी हुआ था, उसका क्या हुआ है, हम विधानसभा में 180 सीटों से जीत हासिल करेंगे। काले झंडे भाजपा ने दाखवले, त्याच्यात नागपूर कशा करता बोलून, त्यांचे प्रवक्ते आहेत ना बोलाय, आता काळे झेंडे का दाखवले हे आधी सांगा, काही कारण असेल ना, स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून ठीक आहे, हा स्थानिक विषय आहे, स्थानिक लोकांना बोलून टाइम्स म्हणजे काय ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का, याच लोकांनी सर्वे दिला होता ना की मोदींना 350 जागा मिळतील, हेच ते लोक आहेत की 350 भारतीय जनता पक्ष लोकसभेला, महाराष्ट्रामध्ये 40 हे सगळे भाजप मिळून, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही 175 ते 180 जागा 100% जिंकतो, या सर्वेवरती विश्वास ठेवू नका।